जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ सुरूच मृतांचाही आकडा वाढतोय जिल्ह्यात नवीन दोन हजार पासष्ट बाधित अठ्ठेचाळीस बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार दोन हजार पासष्ट नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून अठ्ठेचाळीस बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली तालुकाने हाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली शहाऐंशी आज अखेर सहा हजार दोनशे चौदा कराड दोनशे बारा आज अखेर अठरा हजार नऊशे त्र्याऐंशी खंडाळा एकशे सात आज अखेर आठ हजार एकशे एकोणतीस खटाव दोनशे एकवीस आज अखेर अकरा हजार पाचशे बावीस कोरेगाव दोनशे चार आज अखेर अकरा हजार दोनशे एकवीस मान एकशे बावन्न आजाखेर आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर महाबळेश्वर तेरा आज अखेर तीन हजार पाचशे एक्याऐंशी पाटण एकशे चौदा आज अखेर पाच हजार चारशे नऊ फलटण तीनशे आठ आज अखेर सतरा हजार चारशे एकोणऐंशी सातारा पाचशे एकोणीस आज अखेर एकोणतीस हजार चारशे चोपन्न वाई एकशे दहा आज अखेर नऊ हजार सहाशे एकवीस व इतर एकोणीस आज अखेर सातशे त्रेपन्न असे आज अखेर एकूण एक लाख एकतीस हजार एकशे साठ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली तीन आज अखेर एकशे पस्तीस कराडाट आठ आजाखेर पाचशे तेत्तीस खंडाळा चार आजाखेर एकशे सात खटाव नऊ आजाखेर तीनशे सतरा कोरेगाव तीन आजाखेर दोनशे एकाहत्तर मान एक आजाखेर एकशे एकोणसत्तर महाबळेश्वर शून्य आजाखेर चाळीस पाटण एक आजाखेर एकशे तेहतीस फलथण सहा आज अखेर दोनशे पंचवीस सातारा सात आज अखेर आठशे एकाहत्तर आज आजाखेर दोनशे साठ व इतर शून्य असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार एकसष्ट कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे एसपी साठी सुनील परीट कराड